पन्हाळा तालुक्यातील वाघभीळ घाट हा डोंगर माथ्याचा परिसर या परिसरात पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो पण उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई भासते या परिसरातील शेतीचं मोठं क्षेत्र पाण्याअभावी पडून आहे याच परिसरातील बांबरवाडी गावातील शिवाजी थोरात या शेतकऱ्यानं शेतीमध्ये नवा प्रयोग राबवलाय थोरात यांनी सातशे रोप लावून पेरूची बाग फुलवत चांगलं उत्पन्नही मिळवलंय पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ घाट हा डोंगर कपारीचा परिसर या परिसरात असणाऱ्या माले तलावाजवळील बांबरवाडी इथल्या शिवाजी बापू थोरात या शेतकऱ्यानं शेतीमध्ये नवा प्रयोग राबवलाय थोरात यांनी डोंगराच्या सानिध्यात असणाऱ्या माळ रानामधील वीस गुंठ्यांच्या मुरमाच्या शेतामध्ये पेरूची सुमारे सातशे रोपं लावली आहेत अत्यंत नियोजनबद्धरित्या पेरूची बाग फुलवत त्यांनी पेरूचं पहिलं पीकही काढलंय त्याच्या विक्रीतून त्यांनी सुमारे दहा हजार रुपयांचा नफा मिळवलाय केवळ दहा महिन्यात या झाडांना पेरू लागले असून प्रत्येक झाडाला पंचवीस ते तीस पेरू आहेत पहिल्या काढणीतील काही पेरू सातशे ग्रॅम पासून ते एक किलो शंभर ग्रॅम पाण्यात फुलणाऱ्या शेत पिकांचा अभ्यास करून अशा प्रकारचे प्रयोग करावेत असं आवाहन शिवाजी थोरात यांनी केलंय सर्वसाधारण मला आतापर्यंत दहा हजारचा नफा झालेला आहे आठ मेलक लावून केली होती दहाव्या महिन्यापासून चालू आहे तर आत्ता सध्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे आता कळी चालू आहे आता लागण लागण चालू आहे आणि त्याला फक्त पहिलं सुरुवातीला बीने खड्डे मारून खत घालून लावण केलेली आहे आठमेला त्याच्यावर काय आम्ही काय त्याला बाकीचे काही हे केलेलं लागवून टाकले लागवं टाकलेली नाही